हरिओम श्रीराम अंबज्ञ मी अवधूत शेर कुशे देवकर पानन उपासना केंद्र कोल्हापूर माझे दोन छोटेसे अनुभव मी आपल्या सोबत शेअर करत आहे. पहिला अनुभव माझ्या मुलाचा आहे. माझा मुलगा नमन सिद्ध येत आहे. माझी बदली नांदेडला झाल्याने आम्ही फॅमिली तिकडे शिफ्ट करणार होतो, परंतु त्याच्या अभ्यासासाठी आम्ही त्याचं ऍडमिशन मुंबईला घ्यायचं ठरवलं. पहिलं त्याचं ऍडमिशन कोल्हापूरमध्ये झालं होतं, पण आम्ही नंतर तो विचार बदलला आणि मग एका स्नेहामार्फत आम्ही मुंबईच्या गोरेगावला पाटकर कॉलेज इथं गेलो. पाटकर कॉलेजला गेल्यानंतर तिथल्या प्रिन्सिपॉलना भेटलो की आम्हाला असं असं ऍडमिशन पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे मार्कलिस्ट विचारणे काही नाही आणि म्हणाल तुम्ही जा ऍडमिशन घ्या. आणि त्यांनी एका मॅडमना भेटायला सांगितलं. आम्ही त्या मॅडमना जाऊन भेटलो की म्हटलं असं प्रिन्सिपॉल मॅडमने ऍडमिशन घ्यायला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्यांनी मुलाला विचारलं तुझं मुंबई युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन झालेलं आहे का. मुलगा म्हणाला नाही, 15 दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन बंद झालं होतं, त्यामुळे मी काही केलेलं नाही. तर त्या म्हणाल्या की आजच्या एका दिवसापुरतीच मुंबई युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन झालेली आहे, तू पटकन जाऊन कॅपेल जाऊन रजिस्ट्रेशन करून घे. म्हणजे आपल्या सद्गुरु तत्व काही अक्षरशः काही करू शकतं. 15 दिवसापूर्वी बंद झालेली वेबसाईट होती, रजिस्ट्रेशन बंद झालं होतं, पण माझ्या मुलाचं ऍडमिशन व्हावं म्हणून बापूंनी ती वेबसाईट ओपन केली होती. तिथं रजिस्ट्रेशन केलं. अगदी त्या दिवशी त्यांनी त्यांना फी देखील डिमांड ड्राफ्ट नाही होती. आम्ही डिमांड ड्राफ्ट वगैरे काही घेऊन सुद्धा गेलो नव्हतो, पण त्यांनी त्याची मागणी केली नाही, तुम्ही उद्या आणून द्या, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा नंतर सबमिट करा, एवढी सवलत दिली. हे बापूच करू शकतात. नंतर आम्ही दादांना देखील जाऊन भेटलो. दादा देखील खुश झाले. दादांनी सांगितलं काही हरकत नाही, चांगलं झालेलं आहे आणि माझा मुलगा तिथून चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएट पण झाला. दुसरा एक छोटासा अनुभव आहे. मी हदगावला माझी पोस्टिंग झाली होती, त्यामुळे मी माझ्या मिसेसला कोल्हापूरहून बोलवून घेतलं होतं. ती कोल्हापूरहून येताना थोडी नाखूश झाली होती, कारण सगळा बापू परिवार उपासना चुकणार कसं होणार असं ती म्हणायची. आल्यानंतर शनिवार होता, ती म्हणाली आज शनिवार आहे, आज उपासना आहे, आपण दोघंच मिळून घरात उपासना करू, इथं कुठेही उपासना केंद्र नसणार, उपासना चुकायला नको. ठीक आहे म्हटलं. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी नांदेड उपासना केंद्राचे श्री कस्तुरे म्हणून आहेत बापू भक्त, त्यांचा मला फोन आला, तुम्ही घरी आहात का, मुंबईचे दोन श्रद्धावान आहेत आणि मी येत आहे हदगावला, तुम्ही भेटू शकाल का. म्हटलं घरी या. ते घरी आले आणि त्यांनी माझ्या मिसेसला सांगितलं की हदगावमध्ये फक्त हदगावमध्ये एक प्रायोगिक उपासना केंद्र आहे. माझी मिसेस एवढी खुश झाली की माझी आता उपासना चुकणार नाही. आणि त्यामुळे आम्ही जो पण हदगावला होतो तो पण तिची तिथं बापूंनी उपासना करण्याची सुद्धा सोय केली होती. पण नांदेड जिल्ह्यात फक्त एक नांदेडमध्येच एक केंद्र आहे आणि त्यानंतर कुठेही दुसरीकडे केंद्र नाही, पण बापू आपली सोय बरोबर करत असतात. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.